राम कृष्ण हरी, कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा। आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ। इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड। संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन। संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस। चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीवेळी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली। तत्पूर्वी या मतदारसंघातून परिचारक यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करीत परिचारक समर्थकांनी मार्केट कमिटीच्या सभागृहात बैठक घेत आग्रही भूमिका मांडल्या होत्या। मात्र त्यावेळी प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या वरिष्ठांचा शब्द प्रमाण मानत समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता। आता या 2024 विधानसभा निवडणुकीत परिचारक यांनी मैदानात उतरावे अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत होते। दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून तर आमदार आवताडे आणि परिचारक यांच्यातील राजकीय दुरावा शिगेला पोहोचला होता। यातूनच यावेळी परिचारक समर्थकांनी बैठका घेत प्रसंगी अपक्ष उभा राहा अशी आग्रही भूमिका घेतली होती। मात्र परिचारक यांनी अद्याप याबाबत मौन बाळगलं होतं। शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि यात समाधान आवताडे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली, तर दुसरीकडे परिचारक आणि आवताडे यांच्यात समझोता करण्यात पंढरपुरात आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरीत येत परिचारक यांच्या बंगल्यावर गेले। पुढे तेथे काही वेळाने समाधान आवताडे हेही आले आणि यानंतर बोलताना पहा काय म्हणाले प्रशांत परिचारक। दोन महिन्याने 5 वर्ष ही प्रक्रिया चालू असते। मागच्या निवडणूक झाल्यापासून ही प्रक्रिया सुरू होती। रोजच आम्ही भेटत असतो। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपला नेता आपला सहकारी विधानसभेत जावा, आमदार व्हावा। गेली जवळजवळ 12-14 वर्ष 2012-13 सालापासून पाटील एकता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो। भारतीय जनता पक्षाने मला ज्या ज्या वेळेस संधी होती त्या त्यावेळेस मला दिलेलं। 14 निवडणुकीत तिकीट दिलं, 19 निवडणुकीत तिकीट दिलं, विधान परिषदे निवडणुकीत मला तिकीट दिलं। मागच्या निवडणुकीसुद्धा अंडरस्टँडिंगनं आपण 19 निवडणूक बड्या वाईट परिस्थितीमधनं पक्षकर्ता म्हणून आपण काढली। त्यामुळं कार्यकर्त्याच्या विचार करून मी सगळ्या भागात करतो आणि हे काय मी हताहून नाही, पक्षाशी चर्चा करून मतं आजमावण्याकरता। तर कार्यकर्त्याला वाटत होतं निवडणूक लढवली पाहिजे। तिकीट मागणी केली होती, तिकीट पक्षानं द्यायचं का नाही द्यायचा पक्षाला आधी या सगळ्या लोकांचं समाधान त्या ठिकाणी होऊ शकतं। त्यामुळं ह्याच्यामधनं मी कार्यकर्त्याबरोबर संवाद साधला आणि त्यातून आज आपल्यासमोर इथं बावनकुळे साहेब आले। ते काही तरी किती कुठल्या सेटलमेंट करता किंवा कमिटमेंट करता नाही, तर या 4 मतदारसंघामध्ये कशा परिस्थितीनं आपलं नियोजन करावं लागेल त्या दृष्टिकोनातून मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर येत असताना गेल्या 2 महिन्यामध्ये माझं एकही स्टेटमेंट मीडियामध्ये कुठेही नाही। आणि अनेक वेळा मला यायचा विचारायचा, मी कुठलंही स्टेटमेंट तुम्हाला देत नव्हतं। योग्य वेळी काय असेल ते करण्यापासून शेवटी एक पक्षाचा कमिटेड कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला अधिकार या ठिकाणी पक्षानं द्यायचं का नाही त्यांचा अधिकार। पण माझ्यासमोर आज अनेक पर्याय होते, मी मला सगळे विचारत होता। पण माझ्यासमोर एका बाजूला पक्ष, दुसऱ्या बाजूला सत्ता, एका बाजूला निष्ठा, दुसऱ्या बाजूला आमदार, त्या असताना जे संस्कार माझ्यावरती झाले स्वर्गीय मोठ्या मार्गाचे, त्याच्यामध्ये पक्ष आणि निष्ठा नेतृत्वावरची ही सगळ्यात महत्त्वाची। सत्ता काय आज असते उद्या नसते, कुठे तांबडपण आणलेला, त्यामुळं पक्ष आणि पक्षाची निष्ठा नेतृत्वाची निष्ठा ह्याच्यावरती मी ठाम आहे। आज सुद्धा पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आपण काम करणे एवढंच कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे।
सगळे कार्यकर्त्यांमध्ये भावना असली त्यांनाही त्या ठिकाणी समजूत काढण्याचं काम नेतृत्वानं केलं पाहिजे। आज 52 साहेब इथं आले, उद्याही मला गावागावात ज्या गोष्टी कराव्या लागतील तो की पुन्हा आमच्या सगळ्यांपेक्षा पक्ष मोठा, पक्ष मोठा होणं, सत्तेमध्ये येणं, त्यातून कार्यकर्त्यांची कामं होणं हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। कुठलंही पद कुठलीही कमिटमेंट ही माझ्यासाठी महत्त्वाची नाही, पण निष्ठा आणि पक्ष हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, आमदारकी महत्त्वाची नाही। कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात, नाराजी काय राहत असती प्रक्रिया आहे राजकारणामध्ये, सगळ्याचं समाधान आपण करू शकत नाही, एका समाधानाचं समाधान होऊ शकतं, सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही। त्यामुळं कार्यकर्त्याला समजावणं नेतृत्वाचं काम आहे ना, तीच खरी कसोटी आहे। पण तुम्ही 21 ला बघितलं, 21 ला शेवटच्या टप्प्यामध्ये सरकार विरोधामध्ये असताना, मंत्रिमंडळ इथे येऊन बसला असताना, त्यात ह्याच कार्यकर्त्यांनी ती निवडणूक बाहेर काढली। 2009 ची परिस्थिती वेगळी होती, उमेदवारी जाहीर होऊन प्रचार करून मग त्याचे जे झालं होतं ते होते। इथं काय उमेदवारी कोणाची जाहीर माझी नव्हती, मी काय कुठली कोणाला मी उभारणार आहे, माझी तुम्ही जर भाषण ऐकली असती मी सांगत होतो मी भावनेवर राजकारण करत नाही। जाहीर करतो म्हणजे ती कमिटमेंट, तुम्ही त्यांना विचारले तर बरोबर म्हणजे तुम्ही भाजपचा प्रचार करणार, त्यांनी कमिटमेंट जाहीर करतो म्हणले होते, त्यांनी केलं तर बरं होईल। मी काही जाहीर करणार नाही, मी काही बोललो का 2 महिन्यात, मी काही बोललो नाही। शेवटी पक्ष महत्वाचा आहे कार्यकर्त्यांना सगळ्यापेक्षा, पक्ष टिकला तर आम्ही आहोत। पक्षाची धावण एकच आहे ना, भारतीय जनता पक्षाची धावण आहे, लक्षात घ्या। मालक धावण पक्षाची आहे। मालक दादाचं समाधान झालं असेल, आता तुमचं समाधान झालंय का? अच्छा, आज जी भेट झाली, मी गेली 12-15 वर्ष सत्तेपासून लांब आहे, मी कार्यकर्त्याला आज ताकद दिली कशामुळे दिली, पक्षामुळे दिली ना, बाहेर कुठलंही पद नसताना मी गेल्यावरती कुठेही सही करायला गेलो तर मला कोणी तो आमदार काय विचारत नाही, साहेबांकडे गेलो, देवेंद्रजींकडे गेलो, कोणाकडे गेलो, पक्षाने ताकद दिली आपल्यासाठी, तीच महत्वाची आहे ना। समविचारीची भूमिका काय असणार? समविचारीचं विचारणार नाही, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो, लोकसभेलाही काम करत होतो, प्रत्येकाची भूमिका ही वेगळी असू शकते, प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, तो ते व्यक्त करू शकतो, मांडू शकतो, आपण कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही। पण माझी कमिटमेंट पक्षाबरोबर आहे, ती कमिटमेंट मला पाळावी। लोकांनी त्यांना विचारा मी कसं बोलतो।